कोरची मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेला हा आहे टिपागडचा किल्ला। या किल्ल्यावर राज्य होत होते गोंड राजा पुरम शाह यांचे। मात्र आज हा किल्ला पूर्णपणे भुईसपाट होण्याच्या मार्गावर असून या किल्ल्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। टिपागड हा कोरचीपासून कोडगुल ग्यारापत्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्याहाकाल गावाच्या पायथ्याशी उंच टेकडीवर बांधण्यात आला होता आणि या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 1000 फूट उंच चालत जावे लागते। हा किल्ला डोंगरावर असून डोंगरावरच खूप मोठे तलाव आहे। टिपागडच्या किल्ल्यातूनच टिपागडी या नदीचा उगम होतो। गडावर पोहोचल्यानंतर तलावाच्या कडेला दुर्गादेवी व हनुमंतांचे मंदिर आहे व तलावाच्या दक्षिणेस अंदाजे 150 फूट अंतरावर गुरुबाबा ऋषींची समाधी आहे। या स्थळाला कोरची तालुका समवेत छत्तीसगड, मध्य प्रदेश व जवळपासच्या लोकांची खूप मानता असून प्रत्येक वर्षी मागच्या महिन्याला या टिपागड येथे खूप मोठी जत्रा भरवली जाते आणि या जत्रेमध्ये लोक दुरून येतात व आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे साकडे घालतात। शासनाने पुढाकार घेत या किल्ल्याची डागडुजी केली तर अन्य पर्यटन स्थळाप्रमाणेच टिपागड येथेही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतील आणि यामुळे कोरची तालुक्यातील जनतेला रोजगार मिळेल। कोरची मुख्यालयापासून अंदाजे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेला हा टिपागडचा पुरातन असा किल्ला आणि या किल्ल्यामध्ये राज्य होते गोंड राजाचे। इंग्रजांच्या काळापासून असलेला हा किल्ला आज पूर्णतः धराशाही झालेला आहे। इथं पुरातन काळापासून असलेले गुरुबाबाचे मठ, त्यांची समाधी आहे। तिथं लोकांची आस्था असून प्रत्येक वर्षी इथं खूप मोठा माघच्या महिन्यात 3 दिवसीय मेळा भरतो। परंतु याकडे प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही आहे। तरी या किल्ल्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे।